हॅलो फ्रेंड्स, मराठी किचन वर्षाज रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा एक पदार्थ बनवणार आहे। आज आपण इथे एगलेस पॅनकेक बनवत आहे। हे पॅनकेक तुम्हा सगळ्यांना खूप आवडतील। तर हे पॅनकेक बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते सुरुवातीला पाहूयात। यासाठी आपल्याला एक पिकलेलं केळी लागेल, एक कप दूध, एक कप मैदा, पाव कप साखर, दोन टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे। सगळ्यात आधी केळी सोलून व्यवस्थित अशी मॅश करून घेऊयात। चमच्याच्या मदतीने वगैरे तुम्ही ही केळी मॅश करून घ्यायची आहे। यामध्ये गुठळी नाही राहिली पाहिजे। केळी मॅश करून झाली की आपण यामध्ये साखर घालूयात, यानंतर तेल घालूया आणि हे सर्व व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये मैदा घालूया, यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये थोडं थोडं करत असं दूध घालून घ्यायचं आहे। दूध घालवण्याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊयात। एक सारखं सगळं मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। यानंतर आपण एक पॅन गरम करून घेऊया। यामध्ये एक छोटासा बटरचा क्यूब घालायचा आहे। बटर वितळलं की हे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण यावरती घालून घेऊया। गॅसचा फ्लेम लो ठेवा। 2 ते 3 मिनिट आपण हे भाजून घेणार आहे। मी जवळून तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे याला जाळी सुटू लागलेली आहे आणि पॅनकेक छानसा असा फुगलेला पण आहे। खालच्या बाजूने ब्राउन झाला की आपण पलटून घेऊया। 1-2 मिनिटातच याला आपण पलटून घेत आहे। छान कलर आलेला आहे। खूप झटपट हे पॅनकेक बनतात। तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हे पॅनकेक बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी इथे दुसरा पॅनकेकही तुम्हाला बनवून दाखवते। खूप सॉफ्ट असा बनतात हे पॅनकेक। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे याला जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे। इतक्या मिश्रणापासून आपण जवळपास 5 ते 6 पॅनकेक बनवू शकतो। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने याला 1-2 मिनिट व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। तर तुम्ही अजून आपल्या मराठी किचन वर्षाज रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर पुढे जे बेल आयकॉन आहे तिथेही क्लिक करा। यामुळे मी ज्या रेसिपी अपलोड करते याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।
तर इथे आपले पॅनकेक बनवून तयार झालेले आहेत।